नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो आज म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार बावीस रोजी एम पी एस सी ग्रुप सीचा पेपर पार पडला तर या पेपरमध्ये जर आपण याचं एक शॉर्ट ॲनालिसिस म्हणायचं झालं तर बघा नेहमीप्रमाणे आजचा पेपर जो आहे तो वन लायनर आणि फॅक्च्युअल होता आणि डिफिकल्टी लेवल म्हणाल तर जास्त सोपा पण नाही आणि जास्त अवघड पण नाही म्हणजेच इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर हा म्हणता येईल आणि आजच्या पेपरमध्ये जर बघितलं तर पॉलिटी हिस्ट्री जिओग्राफी आणि इकॉनॉमी हे तुलनेने सोपे म्हणता येईल कारण या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुमच्याबरोबर येऊ शकत होते आणि जसे पॉलिटी आहे बघा नेहमीप्रमाणे विचारले होते आणि भूगोलाचे प्रश्न त्याच टॉपिकवरती फिरत होते तसेच विज्ञान करंट आणि गणित बुद्धिमत्ता मात्र नेहमीप्रमाणे कट ऑफ ठरवणारे असणार आहे कारण या विषयामध्ये जो चांगले गुण घेईल तो नेहमीच कट वर असणार आहे तर जर आपण विचार केला तर इकॉनॉमीचे काही चार ते पाच प्रश्न जे आहेत ते कॉन्सेप्ट बेस होते आणि त्याला वेळ लागणार सुद्धा सोडवण्यासाठी तसे तसेच इतिहासाचा ट्रेंड जो आयो आहे आयोगाने तो दोन हजार वीसपासून सोपा केलेला आहे म्हणजेच प्रश्न जे आहेत मित्रांनो ते पुस्तकांमधूनच विचारले जात आहे विज्ञान करंट अफेअर्स आणि गणित बुद्धिमत्ता या तीन विषयात जे लोक स्कोअर करतील गेना आनी गनित आनी आनी ते नक्कीच लीड घेणार आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता खूप स्कोरिंग होतं बघा एवढे काही विशेष प्रश्न विचारले नव्हते पंधरापैकी दहा तर कोणी सोडू शकत होतं ज्याचं चांगलं नॉलेज आहे तो आणि विज्ञान नेहमीप्रमाणे आउट ऑफ दी बॉक्स होते म्हणजेच हातात न सापडणारे होते तरी पण सात आठ प्रश्न जे आहेत ते तुमच्या कॉन्सेप्ट बेसवरती सुटणारे होते प्रश्न आपल्या अभ्यासाचा आहे की तुम्ही किती केलेला आहे आणि लॉजिक तुमचं किती लागलेलं आहे त्या प्रश्नासाठी आता आपण ज्या टॉपिकसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तो बघूया बघा करंट करंटच्या आपण सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत करंटमध्ये मात्र अतिशय फॅक्च्युअल आणि नॉन कन्व्हेन्शनल करंटला म्हणता येईल कारण जगाचे तसेच भारताचे न वाचलेल्या भागावर प्रश्न विचारलेले होते त्यामुळे अगदीच आपल्याला करंट आउट ऑफ द बॉक्स वाटत होते आणि विशेष म्हणजे ते नॉन कन्व्हेन्शनल होते सो करंटमध्ये ऑन एन ॲव्हरेज जरी तुम्ही म्हटलं तरी सहा ते सात गुण जरी आले तरी एक सेफ गुण तुम्ही म्हणू शकतात किंवा काही ना जास्त आले तर चांगलेच आहे सा तर या करंटच्या प्रश्नांची नेमकी करेक्ट उत्तर कोणती आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न बघा सेट बी मधील आहे भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अनिता आनंद जे आहे त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्या भारतीय वंशाच्या हो आहेत आणि त्यांची नियुक्ती कोणत्या देशाचे डिफेन्स मिनिस्टर म्हणून करण्यात आली असे आपल्याला विचारलेले होते मित्रांनो त्यांची कॅनडा या देशाचे डिफेन्स मिनिस्टर म्हणून निवड करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी म्हणजेच मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आलेला आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदललेला आहे कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या राज्य राज्यमासा म्हणून घोषित केलेले आहे आता बघा अगदीच तुम्ही जर कुठे वाचलं असेल तरच तुम्हाला हा प्रश्न येईल यामध्ये कुठलाही प्रकारचा लॉजिक लागत नाही तर सिक्कीम हे राज्य आहे ज्याने कॉपर महसीर नावाच्या मासाला एक स्टेट फिश म्हणून घोषित केलेला आहे किंवा राज्यमासा म्हणून घोषित केलेला आहे द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कुलप्रीत यादव हे या पुस्तकाचे लेखक आहेत इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे तर ही जलतरणपटू मित्रांनो ऑस्ट्रेलियाची आहे आणि कोविड नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड करण्यात आली ट्रिकी क्वेश्चन होता फॅक्ट व वर, बेसिसवरती होता म्हणजे डायरेक्टली नाव विचारलेलं होतं तुम्हाला तर जैती घोष यांची निवड करण्यात आलेली आहे माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे तर हा उपक्रम मित्रांनो त्रिपुरामध्ये सुरू झालेला आहे बऱ्याच प्रश्नां बऱ्याच मुलांनी याचं उत्तर गुजरात केलेलं आहे जसं की मला तुम्ही सांगितलं की तुम्ही गुजरात केला आहे परंतु ते उत्तर चुकीचं आहे मित्रांनो त्रिपुरा हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर ए के फोर्टी सेवन बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे तर अनुप मिश्रा यांनी विकसित केलेले आहे ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब स्पीड ट्रॅक कोठे आहे तर तो इंदोर येथे आहे इंडो, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्या स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे तर ऑकुसे आहे ओके यूके आणि यू एस त्यानंतर ऑस्ट्रेलिया कोणत्या राज्याने आय एल जी एम एस नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे तर केरळने केलेलं आहे बघा हे पोर्टल सुरू आय एल जी एम एसचे त्यानंतर भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी एस ए ऑक्सिजनच्या प्लांट्स बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आली तर पी एस एचा फुलफॉर्म काय आहे तर फुलफॉर्म मित्रांनो पेश आ, प्रेशर स्विंग ॲडसॉप्शन हा आहे कोणत्या देशाने पहिला आर्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्टिका एम प्रक्षेपित केला आहे तर रशियाने केलेला आहे तीस जून दोन हजार एकवीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलेले आहे तर चायनाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुप सीच्या पेपरमध्ये एकूण पंधरा प्रश्न करंटचे असतात नेहमीप्रमाणे तर यावर्षी तितकेच प्रश्न करंटचे विचारण्यात आले होते आणि क्वेश्चन जर बघितले तुम्ही तर अगदी आपण आपल्याला केव्हा केव्हा असं वाटतं की खूप आउट ऑफ दी बॉक्स प्रश्न आहेत परंतु आत्ता याच्यापुढे अशाच प्रकारचे करंटचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे तुमची तयारी तशीच असायला हवी बघा दोन तीन दिवस निवांत राहा आन्सर की येऊ द्या त्यानंतर स्कोअर चेक करा हे फक्त एकदा बघून घ्या की आपलं काय बरोबर आलेलं आहे काय चुकलेलं आहे तर आपण इतरही सब्जेक्ट जे आहेत त्याचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत करंटविषयी थोडं कन्फ्युजन तुमच्यामध्ये होतं त्यामुळे लगेचच मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग